नमस्कार मैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण बीटरूट फ्राय बनवणार आहोत किंवा याला बीटरूटची कापंही बोलू शकता तुम्ही त्यासाठी इथे मोठा बीटरूट घेतलेला आहे त्याचं पहिलं एक टोक कापून घ्यायचं थोडंसं आणि नंतर त्याला सोलून घ्यायचं आहे त्याची पूर्ण स्किन आपण काढून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यांचं जे पाठचं जे टोक होतं थोडंसं मुदा बोलतात त्याला तोही काढून घ्यायचा आपण थोडासाच कट करून टाकायचा त्यानंतर एक मिडियम स्लायस कापून घ्यायचे आपण जास्त पातळही नाही जास्त जाडंही नाहीत अशा याच्यामध्ये थोडंसं बीटरूट हार्ड असतं तो शिजायलाही थोडा टाईम लागेल त्यामुळे आपण इथे मीडियम ह्याच्यामध्ये आपण स्लायसेस करून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं वाफवूनही घेऊ शकता जेणेकरून पटकन शिजलं जाईल भाजलं जाईल व्यवस्थित फ्राय होतील ते पण मी इथे कच्चंच बीटरूट वापरणार आहे आता इथे टाकते पहिले धाना पावडर एक चमचा मसाले लावून घेऊया मस्त बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत सगळे बीटरूटची कापं हळद पाव चमचा त्याचबरोबर लाल तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकते मस्त असं चटपटीत बनवण्यासाठी त्याच्यामध्ये टाकूया आता आपण आमचूर पावडर एक चमचा टाकलेला आहे त्याचबरोबर एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट छान मसाले आपण आता बीटरूटला लावून घेऊया इथे तुम्हाला वाटते थोडंसं ड्राय आहे तर इथे मी थोडं एक चमचाभर छोटा चमचा तेल टाकते जेणेकरून आपले सगळे मसाले बीटरूटच्या स्लायसेसला कोट होतील प्रॉपरली सगळे मसाले लागले जातील अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता मस्त असे आपले सगळे बीटरूटच्या स्लायसेसला आपले मसाले लागलेले आहेत आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा रवाही घेऊ शकता किंवा फक्त रवाही वापरू शकता मी फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कोट करायचं आहे बीटरूटच्या स्लायसेसला मस्त आता पॅन गरम करायला ठेवते मी टाकूया तेल तेल छान पसरवून घ्यायचं थोडंसं बाहेरचा आवाज तुम्ही इग्नोर करा कधी व्हिडिओ अपलोड करताना वॉइस ओव्हर करताना तो आवाज येतच राहतो आता इथे सगळे कापं मी पॅनमध्ये टाकून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचे कारण का बीटरूटचे कापं कच्चे आहेत तोही शिजायला थोडासा टाईम लागेल एक पाच ते सात मिनटं लागतातच आता एका साईडने थोडेसे आपले शेकले गेले की आपण चिमट्या साह्याने परतून घेणार आहोत दुसरी साईड थोडीशी शेकून घ्यायची दोन्ही साईडने छान शिजले जातील एवढ्यापर्यंत आपण शेकून घ्यायचे आहेत हे काप एका साईडने पाच मिनटं दुसऱ्या साईडने पाच मिनटं एवढं तर टाईम लागेलच जर आपण वाफवून वगैरे घेतली तर पटकन होतील आता इथे मस्त आपले कापं तयार आहेत बीटरूटची मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढलेले आहेत त्यावर आता आपण गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकतो आहे आणि मस्त आपले जेवताना तोंडी लावण्यासाठी तयार आहेत हेल्दी असे बीटरूटचे काप बीटरूट फ्राय मस्त तुम्ही पाहू शकता काही टेक्स्चर आलेलं आहे त्याला खूप सुंदर लागतात चवीलाही मस्त याचा गो बीटरूटचा गोड आणि आपण मसाले जे चटपटीत टाकलेले आहेत त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल